मार्गाला लावण्याच्या अटी घातलेल्या होत्या. त्यातले अनेक प्रश्न तसेच अनुत्तरित राहिले. त्यावेळी विरोधी पक्षात असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेले घोटाळे, कारखाने विक्रीचे झालेले घोटाळे, बँकांच्या मध्ये झालेले घोटाळे हे बैलगाडीमध्ये भरून पुरावे नागपूरच्या अधिवेशनामध्ये घेऊन आलेले होते. ती बैलगाडी आणि पुरावे अजून सापडलेले नाहीत, कुणीही तुरुंगात गेलेलं नाही. जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी साखर कारखाने सूतगिरणी या शेतकऱ्यांचं जगण्याचं साधन आहे आणि ही सगळी व्यवस्था मोडणारे आजही राजरोसपणे उजळ मात्यानं फिरतायत. त्यातले काही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन पवित्र झालेले आहेत. पक्ष बदलला की पवित्र होतो आणि त्याचे सगळे गुन्हे माफ होतात हे पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो आहे. आमचे प्रश्न मात्र आहे तसेच राहिले. स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाचे दीडपट हमीभाव देणं हे आश्वासन हवेत विरलं. उलट शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावं, विशेषतः डाळी आणि तेलबियाच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करावं असं मन की बात मधून पंतप्रधानांनी आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सांगितलं. शेतकऱ्यांनी ते केलं, परंतु त्यांच्या वाट्याला आलं फक्त आणि फक्त कर्जच. 6,500 रुपये सोयाबीनला मिळणारा भाव आज 2,500 वर खाली आला. उत्पादन खर्च मात्र वाढत गेला. कापसाची अवस्था तीच, डाळीची अवस्था तीच, तूर खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला, घोटाळे झाले. घोटाळे करणारे भारतीय जनता पक्षातलेच अनेक जण आहेत, पण तेही आज उजळ मात्यानं फिरतायत. त्यांच्यावर कारवाई नाही. आज 3-3 वर्ष झालं शेतकऱ्यांना विजेच्या जोडण्या मिळत नाहीत. सोलर पंप मिळणार होते ते कुठं कुठं बसवले काय माहीत नाही. मागेल त्याला शेततळं मिळणार होतं ते काय झालं मला माहीत नाही. अशा पद्धतीनं गेल्या 3.5 वर्षामध्ये आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलेलं नाही. कर्जबाजारीपणा वाढत चालला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या, शेतकऱ्यांची मुलं बाळं आत्महत्या करायला लागली. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्था परिवर्तनासाठी जे सरकार निवडून आणण्यासाठी आम्ही दडपडलो होतो, संघर्ष केला होता, अंगावर अनेक केसेस घेतलेल्या होत्या, ते सरकार याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय, केंद्रातलं आणि राज्यातलं दोन्ही. आणि म्हणून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे कार्यकारिणीनं की या केंद्राने राज्य सरकारशी आपला असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकायचा. अर्थात त्यामुळे काही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही आम्हाला माहिती आहे. आम्ही एवढेही भाबडे नाही की त्यामुळे काही सरकार अडचणीत येणार आहे असं समजत नाही. एवढे भाबडे नव्ह कारण ना आमच्याकडं विधानसभेतला आमदार आहे, विधान परिषदेतला एक होता तोही आमचा राहिलेला नाही, आणि मी एक खासदार केंद्रातलं सरकार अस्थिर करू शकत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेवर काय परिणाम होणार नसला तरी सुद्धा आम्हाला जे वाटत होतं की आम्ही सत्ता परिवर्तन केलेलं आहे ते व्यवस्था परिवर्तनासाठी, याचा भ्रमनिरास झाल्यामुळं आधी तर आत्मक्लेश करून आम्ही प्रायश्चित्त घेतलेलं आहेच, पण आता अधिकृतरित्या आम्ही या सरकारशी असलेला संबंध तोडलेला आहे. आम्हाला आता तूर्त तरी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवायचे नाहीत. सगळ्या राजकीय पक्षाशी समान अंतर ठेवून यापुढे फक्त आणि फक्त देशातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा आणि कोरा झालेला 7-12 पुन्हा कर्जानं भरू नये म्हणून आधीच असलेलं कर्ज पूर्णपणे मुक्त करून 7-12 कोरा आणि पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाचे दीडपट हमीभाव, या दोन मुद्द्यासाठी देशभरातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणून आम्ही आमचं म्हणणं आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू.
आणि जोपर्यंत हे उद्देश साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ करणार नाही. पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सुरुवात करतो. शेतीसाहेब सरकारमधून बाहेर पडल्यामध्ये एनडीएमधून पण तुम्ही बाहेर पडला. मी आता जाहीर केलं की केंद्र आणि राज्य सरकारशी आम्ही संबंध तोडलेले आहेत, त्याचा अर्थच झाला ना. शेट्टी साहब, आज ही अण्णा हजारे ने भी ये कहा है कि दिल्ली में वो अपना फिर से अनशन करेंगे अगर सरकार, उसमें उन्होंने जो भी बातें कही है उसमें स्वामीनाथन आयोग लागू करना ये भी एक क्लॉज डाला हुआ है. क्या आपकी उनसे बात हुई है या साथ में कोई आंदोलन करने का विचार है, क्योंकि उन्होंने भी दिल्ली की ही बात करी है. समाज में कोई आदरणीय व्यक्ति समाज के हित में कोई अगर सोचता है तो एक साथ उनकी आवाज आती है. इसी का ये उदाहरण है. मुझे पता नहीं था कि अन्ना जी ने आज क्या प्रेस लिया है, लेकिन जो आज मैं कहता हूँ वही अगर अन्ना जी कहते हैं, इसका मतलब ये कहे कि समाज में जितने भी सज्जन लोग हैं उनको ऐसा लगता है कि अब परिवर्तन होना चाहिए और संघर्ष होना चाहिए. आपने बाहर आने, सत्ता से बाहर आने का जो निर्णय लिया है उससे पहले किसी से बात हुई थी, किसी को आपने ये एक समय सीमा दी थी कि ये समय सीमा तक अगर मांगे पूरी नहीं होती है तो हम बाहर जाएंगे? 26 जुलैची रेडलाइन्स वर दिल्ली होती, त्याच्या आधी सुद्धा माध्यमातून खूप बातम्या येत आहेत. सरकारला संपर्क केला राज्य केंद्र. खर तर मुंबईला 30 जूनला 30 मेला ज्यावेळी आत्मक्लेश यात्रेचा समारोप केला होता त्याचवेळी आम्ही स्वतःहून 26 जुलैपर्यंतची मुदत दिलेली होती. पण त्या दरम्यान सरकारने काही आमच्याशी संपर्क साधला नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या पुणतांब्याच्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी चळवळीत आले, परिस्थिती काही बदलली आणि मग कर्जमुक्तीच्या संदर्भामधल्या चर्चा गाडायला लागल्या आणि त्या चर्चेमध्ये कुठेतरी खंड पडू नये म्हणून आम्ही 26 जुलैच्या मुद्दे मदत पुन्हा वाढवली. पुन्हा आम्ही थोडं थांबायचं ठरवलं, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु या काळामध्ये सरकारनं काही सकारात्मक अशी भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळं आता आम्ही ठरवलं की ठीक आहे, त्यांना काही बोलायचं नसेल कारण ते आता सत्य त्यांना असं वाटत असेल कदाचित की हे काय सरकार अस्थिर करणार आहेत. एका बाजूला सगळ्या झुंडीच्या झुंडी पक्षामध्ये येत असताना काही लोक हात सोडत असतील तर सोडेनात, काय फरक पडतो. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही मुद्द्यासाठी प्रश्नासाठी लढणारी माणसं आहोत, परिणामाची चिंता आम्ही कधीच केली नाही आणि यापुढेही करणार नाही. आम्ही संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे मी बोलत नाही, सर्वसामान्य माणसांच्या मनातला जो आतला आवाज आहे तो आवाज आम्ही ऐकलेला आहे आणि तोच आम्ही बोलतो. 4 तारखेला आपण जे मुख्यमंत्री मोदींना पत्र देणार आहे त्या पत्रामध्ये नेमकं सदाभाऊ मोदी यांच्या संदर्भात तो विषय आता संपलेला आहे आणि पुन्हा पुन्हा या विषयावर बोलायचं. आम्हाला फक्त आणि फक्त शेतकरी, शेतकऱ्यांची चळवळ, शेतकऱ्यांचे प्रश्न याच्या पलीकडे आम्हाला काही दिसत नाही. 4 तारखेला फक्त रितसर रवी तुपकरांचं एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे त्यांनी आपली भूमिका वठवली आहे. त्यांनी जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वी माझ्याकडे राजीनामा दिलेला होता, तो राजीनामा कार्यकारिणीनं स्वीकारलेला आहे आणि तो आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मी स्वतः शिष्टमंडळासकडे जाऊन देणार आहे आणि त्याचवेळी अधिकृत आम्ही सांगणार आहे. असं व्हायला नको की वृत्तपत्रातून त्यांना कळालं किंवा माध्यमातून त्यांना कळालं असं व्हायला नको. म्हणून आम्ही त्यांना संपणार सांगणार आहोत की आता आम्ही ना महायुतीमध्ये आहोत ना एनडीएमध्ये आहोत, आम्ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे आहोत एवढं सांगणार आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशी तुमची सातत्याने मागणी, प्रमुख मागणी तुमची खरं तीच आहे. आता सुप्रीम कोर्टात सुद्धा सरकारने सांगितलं की हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, या पार्श्वभूमी मला असं विचारलं खरं ते तुम्हाला असं वाटतं का, कारण तुमचा एक स्वाभिमानी दूध संघ आहे तर तुम्ही खरं तेवढा दर देता का तुमचा संघ म्हणून? या विषयावर माझ्यापेक्षा विद्वान मंडळी तिथं नीती आयोगामध्ये काम करतायत, सरकारमध्ये काम करतायत आणि ज्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं होतं ते 13 वर्ष एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी काहीतरी अभ्यास करूनच ते आश्वासन दिलेलं असेल. आणि ही सगळी मंडळी हे सत्यवचने रामाचे अनुयायी आहेत, राम जे बोले तसे चाले असं रामाचं व्यक्तिमत्व होतं आणि मला वाटतंय की त्यांनी रामाचं नुसतं अनुनय करू नये तर अनुकरण करावं आणि जसं रामानं दिलेला शब्द पाळला आणि सत्यवचने राहिलं त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा दिलेलं आश्वासन पाळावं असं मला वाटतं. सर, नोव्हेंबर में जो आंदोलन होने वाला है तो राज्यभर से क्या एक कोई कमिटी गठित हुई है, किस तरह से इसका सारा कोऑर्डिनेशन होगा? पूरे देश के विभिन्न विभागों में विभिन्न
राज्यों में तकरीबन 162 किसान संगठन काम करते हैं और वो हमारे साथ जुड़े हुए हैं और उनकी एक हमने किसान ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिति बनाई है। उस समिति ने 6 जुलाई से किसान मुक्ति यात्रा निकाली है, उसका दूसरा चरण कल से शुरू होने वाला था, वो थोड़ा सा पोस्टपोन हुआ है, लेकिन तीसरा चरण 15 सितंबर से शुरू हो रहा है और पूरे देश में ये यात्रा घूमने के बाद 20 नवंबर को हम पूरे देश के किसानों को इकट्ठा करेंगे इस कमेटी के तहत। शेट्टी साहब, सीएमच्या बैठकीमध्ये केंद्रीयकरणच्या बदलीचा मुद्दा असणार आहे, आता मला वाटतं की सगळेच मुद्द्यावर चर्चा, कारण केंद्रेकर हे कृषी आयुक्त आहेत आणि ते त्यांनी काय जर चुकीचं केलं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांचं नेमकं काय नुकसान केलेलं आहे, त्यांनी काय भ्रष्टाचार केलेला आहे का हे आम्हाला कळालं पाहिजे, नाहीतर त्यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला का हे आम्हाला कळालं पाहिजे। दोन्हीतली कुठली तरी गोष्ट आम्हाला सरकारनं सांगावी। शेट्टी साहेब, तुमच्याकडे अशी काय माहिती आहे का केंद्रेकरांनी कुठला घोटाळा बाहेर काढला होता किंवा माहिती असल्याशिवाय मी बोलत नाही।